नमस्कार, आपण पाहता न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये एक मोठी बातमी. आत्तापासूनच म्हणजे खरं तर 20 तारखेला गणपती आहे, पण आत्तापासूनच कोकणातले चाकरमानी हे आपापल्या गावाकडे निघालेले आहेत. आणि या सगळ्यांच्या तपासणीसाठी खारेपाटण इथे एक भला मोठा तपासणी नाका उभा करण्यात आला आहे. आणि या तपासणी नाक्यामुळेच कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या मागे शुक्लकाष्ट लागलं आहे. एकीकडे कोकणात यायचं म्हणजे 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार, गावातल्या प्रशासनाचा तसा निर्णय आहे. तर दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनानं काही कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा केलेल्या नाहीत. आणि त्याचाच परिपाक म्हणून खारेपाटणच्या चेकपोस्टवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांना तपासणीसाठी आणि नावनोंदणीसाठी आपला नंबर यायला 2-2 तास थांबावं लागत होतं. यामुळे चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला आला. आणि थेट याच भल्या मोठ्या रांगेतल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. जेमतेम आता 20 दिवसांवर आलेले आहे गणेश चतुर्थी, आणि म्हणूनच मुंबईहून कोकणात येणाऱ्यांच्या रांगा आता लागलेल्या दिसत आहेत आपल्याला खारेपाटण चेकपोस्टवर. इथे आज सकाळपासूनच वाहनांची खूप मोठी रांग आहे, आणि ते सगळे जे मुंबईहून येणारे गणेश भक्त असतील किंवा आणखी कुठेही नाही बाहेरून, ते सगळं त्या या इथे खारेपाटण चेकपोस्टवर त्यांची तपासणी केली जाते, त्यांची वाहनं चेक केली जातात. आणि पुन्हा एकदा खूप चाकरमानी इथे येणार आहेत. आधीच सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीमध्ये 3-3 लाखाच्या वर चाकरमानी आलेले आहेत, आणि तरीसुद्धा अजूनही जवळपास सिंधुदुर्गात आणखी 80,000 ते 1,00,000 भर चाकरमानी येणार आहेत. आणि त्याचं नियोजन अजूनही तो निर्णय अजून झालेला नाही आहे. तरीसुद्धा मग खाजगी गाड्यांनी आता हे सगळे मुंबईकर येऊ लागलेले आहेत, आणि त्यांना 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी हा पूर्ण करावा लागेल. आणि म्हणूनच ते आजपासून इथे दाखल होत आहेत, आणि त्यामुळे आणखीच पुढचे 14 दिवस तर 15 तारीख नंतर सुद्धा यांना काहीतरी गणेश चतुर्थीच्या दरम्यानच्या सणाची खरेदी किंवा तयारी करता येईल. आणि त्यामुळे ती सगळी व्यवस्था पाहून आतापासूनच कोकणात मुंबईतून हे सगळे येऊ लागलेले आहेत. आता त्याच्यामध्ये रॅपिड टेस्ट पण सुरू करण्यात आलेली आहे खारेपाटण चेकपोस्टवर. जे संशयित कोरोनाग्रस्त असतील त्यांची रॅपिड टेस्ट सुरू होणार आहे, आणि त्यांची रॅपिड टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मात्र त्यांना हॉस्पिटलायझेशन किंवा केलं जाईल. परंतु त्याचबरोबर जर क्वारंटाईन पिरियड जो आहे 14 दिवसांचा तो मात्र सर्वांना पूर्ण करावाच लागेल असं सध्याची तरी स्थिती आहे. त्यामुळे आत्तापासूनच या सिंधुदुर्गात येणाऱ्यांची रांग वाढत जाताना दिसते आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. कोकणामध्ये आपापल्या गावी गणपतीला जायचं तर चाकरमान्यांच्या समोर संकट आहे ते प्रामुख्यानं क्वारंटाईन होण्याचं. कारण 14 दिवसाचं क्वारंटाईन अनेक ग्रामपंचायतींनी एकमतानं मंजूर केला आहे. तिकडे मुंबईकरांनी कोकणातल्या आपल्या गावी जायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्यामुळे आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पोलीस आणि आरोग्य तपासणीत या गणेश भक्तांना 3-3 तास रांगेत थांबावं लागत आहे. त्यात सरकारनं अजूनही एसटीच्या बस सोडलेल्या नाहीत, त्यामुळे कोकणात येणाऱ्या खाजगी बसगाड्यांच्या भाड्यापोटी कोरोनाच्या काळात गणेश भक्तांना मोठा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागतोय. अशाच काही गणेश भक्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. मुंबईहून आजपासूनच गणेश भक्त कोकणात दाखल यायला सुरुवात झालेली आहे, आणि आज सकाळपासून जवळपास 150+ गाड्या 150 ते 200 गाड्या सिंधुदुर्गात आलेल्या आहेत दुपारपर्यंत. आणि त्यामुळे ही संख्या वाढते आहे. अजूनही सरकारचा निर्णय झालेला नाही चाकरमान्यांना कसं पाठवायचं. लोक खाजगी गाड्या करून येत आहेत, आणि माझ्या मागे बघा ही खारेपाटणच्या चेकपोस्टवर म्हणजे इथे आरोग्य जे पथक आहे या आरोग्य पथकाकडे नोंदणी करण्यासाठी सगळे मुंबईकर किंवा ठाण्यातून आलेले अशी सगळी माणसं आहेत. आणि त्यांना आज सकाळपासूनच त्याने म्हणजे आज इथे गाड्याच्या रांगा ते गाड्यामध्ये थांबलेली आहेत. काय किती वाजेपासून तुम्ही किती वाजता कुठून आला तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलो. मुंबईवरून कुठून कुठून? मुंबईवरून कांदिवलीवरून. कांदिवलीवरून किती वेळ लागला इथे यायला? आता तुम्ही किती वेळ उभे आहात? आता 2 जवळजवळ लाईनीत येईलपर्यंत 2 तास गेले.
दोन तास फक्त तुम्ही लाईन मध्ये उभे राहा, म्हणजे इथून येईपर्यंत एक तास झाला पूर्ण येईला. अच्छा, काय आता तुम्हाला काय सांगण्यात आलं इथे, काय होम क्वारंटाईन करणार का वगैरे काय? हा, ते आता फॉर्म भरून घेतला आहे सगळा, आणि त्याच्यानंतर मग ते स्टॅम्प मारणार आणि कुठल्या गावातला पत्ता वगैरे सर्व दिलेला आहे फॉर्म वरती. अच्छा, वाटेत काय त्रास झाला, कोणी अडवलं काय? नाही नाही, वाटेमध्ये काय त्रास होता का तुमचा? हा, पास होता. तुम्ही कुठून आलाय, कुठून आलाय तुम्ही? ठाण्यातून आलाय. किती वेळ लागला, काय तुम्हाला? रात्री आम्ही 1:30 निघालो. अच्छा, तुमची स्वतःची गाडी आहे? हो. अच्छा, आता तुम्ही गणेश चतुर्थीला, आता तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन सांगण्यात आलेलं आहे का? म्हणजे सांगणार का मी काय, तुम्हाला काय माहित आहे? काय माहिती आहे, म्हणजे 14 दिवस राहावं लागेल? 14 दिवस राहावं लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. पण शक्यतो आता कसं, आम्ही सगळेच जण दरवर्षी गणपतीला येतो, पण आता आम्ही जॉब सोडून तर 14 दिवस राहू शकत नाहीये, तर आता कमीत कमी आई वडिलांना सोडावं म्हणून आम्ही लोक आलेलो आहोत. आणि त्यात पण एवढा प्रॉब्लेम, आता एक एक तास इथे थांबलो. चिपळूण मध्ये कशेडी घाटात थांबवण्यात आलं होतं, तिथे असं डिक्लेअर केलं नाही की रत्नागिरीवाल्यांनी इथे जायचंय, या इथे चेकपोस्टला एंट्री करायची आहे, आणि सिंधुदुर्गवाल्यांनी पुढे जायचं. ते लोक सगळ्यांना थांबवत होते, तिथे आमचा 1 ते 1.5 तास वाया गेलेला आहे. अच्छा, तर तिथे असा पोस्टर लावण्यात तरी यावं ऍटलीस्ट की रत्नागिरीवाल्यांनीच फक्त त्या कशेडी चेकपोस्टला थांबवं, बाकीच्यांनी पुढे जावं. म्हणजे सगळ्यांनाच थांबवतात तिथे? सगळ्यांनाच थांबवण्यात येत आहे. म्हणजे आता एकूण किती तास वाया गेले, म्हणजे किती तास प्रवास झाला, कधी सुरू केलाय? मी रात्री 1 च्या दरम्यान प्रवास सुरू केला होता, तो आतापर्यंत मी इथे पोहोचलोय. आता 2 वाजता तुम्ही दुपारचे खारेपाटण चेकपोस्टवर आहात. हो हो हो. म्हणजे एवढा वेळ जातोय बघा या सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही कुठून आलाय, कुठून? ठाण्यातूनच आलाय यांच्या बरोबर आहे. तुम्ही कुठून आलाय काय ताई? डोंबिवलीवरून. डोंबिवलीवरून कसं आला? गाडी गाडी करून आला. भाड्याची किती भाडं घेतलं तुमच्या डोंबिवलीतून इथे यायला गाडीचं? बड नातेवाईक होतं म्हणून थोडे घेतले, 1.5 घेतले. एकूण गाडीचं भाडं किती घेतलं? 1,000 घेतले. 15-16 किती? नाही, 15 नाही, 10. नाक्यावर काय झालं? काहीच नाही आम्हाला. अच्छा, तुम्ही किती माणसं गाडी करून आला? 5 माणसं. 5 माणसं खासगी गाडी करून आला का? तुम्ही दरवर्षी गणपतीला येता? गणपती दरवर्षी गणपतीला पण येतो, पण या वर्षी कोरोनाचा मुंबईत राहून नोकऱ्या धंद्या नाही, तर काय करायचं, तिथे राहून इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. बाकी वाटेत तसा काही त्रास झाला नाही, पण इथे जरा ट्रॉफिक मुळे या गाड्यामुळे थोडं थांबावं लागलं. सकाळ काल रात्री बाहेर पडलोय 8 वाजता. कुठल्या गावात जाणार? राठीवडे तालुका. राठीवडेमध्ये जाणार. हे असं आहे की खूप जणांना इथे खूप वेळ लागतोय खरं तर, कशेडी चिपळूण वगैरे या ठिकाणी त्यांना थांबवण्यात येतंय, आणि तरी आणि पुन्हा इथे थांबवण्यात येत आहे. 2-2 तास त्यांचे या सगळ्या चेकपोस्टवर आणि चेकिंगमध्ये वाया जातात. आरोग्य तपासणीनंतर इथे होणार, त्यांची सगळी नावं लिहून घेतली जाणार. या सगळ्या याच्यामध्ये जर योग्य नियोजन झालं असतं तर यांची सोय पुन्हा ही रखडपट्टी जी मागच्या वेळी झाली म्हणजे मार्च महिन्यापासून सुरू आहे, तर ते थांबलं असतं. परंतु यासाठी एकतर कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, दुसरीकडे यंत्रणा ज्या पद्धतीने राबायला हवी त्या पद्धतीने राबली जात नाही आहे. सरकारचं नियोजनाचा निर्णय येणार येणार कधी येणार यांच्या हे सगळे प्रतीक्षेत, आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना, चाकरमान्यांना यंदाचा गणेशोत्सव हा खूप त्रासाचा होणार आहे हे मात्र नक्की. दिनेश केळुसकर, News 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि आता ही सगळी गोष्ट तर सुरू झालेली आहे, आता याच्यात थांबवता काही येत नाहीत, बदल काही करता येणार नाही, कारण आधीच गणेश भक्त हे कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत. खारेपाटण चेकपोस्टवर रॅपिड टेस्ट जे संशयित वाटत आहेत, ज्यांना ताप वाटतोय किंवा ज्यांना अन्य काही लक्षणं दिसत आहेत, अशा संशयितांची रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. तसंच 65 वर्षावरील इतर आजारानं ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गरज वाटली तर त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहे. खारेपाटण चेकपोस्टवर कशा पद्धतीने ही सगळी तपासणी सुरू आहे, आरोग्य विभागाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली. या खारेपाटण चेकपोस्टवर रॅपिड टेस्ट करण्याची सोय करण्यात आलेली आहे, रॅपिड टेस्ट सुद्धा करता येणार आहे. हे बघा, इथे हे सगळं युनिट आहे, या खारेपाटण चेकपोस्टचं हे सगळे कर्मचारी आहेत, आणि इथे ही रॅपिड टेस्टची किट्स आहेत आपल्याला दिसत आहेत. आणि प्राथमिक चाचणी, ज्याला थोडक्यात म्हणता येईल की खातरजमा करणे, जर सिम्प्टोमॅटिक असेल किंवा असिम्प्टोमॅटिक असले तरी आणि काही लक्षणं असतील तर इथेच चेकपोस्टवरच त्यांची ओळख पटावी, आणि त्यानंतर काही आरोग्य विभागाला उपाययोजना करण्यात वेळ लागू नये यासाठी हे किट्स आणि हे सेंटर काढलेलं आहे. माझ्या बरोबर आहेत सहाय्यक अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अविनाश नलावडे. डॉक्टर, इथे येणाऱ्यांची कुणाकुणाची आणि टेस्ट केली जाणार आहेत, काय काय नॉर्म्स आहेत? आता इथं येणारे जे चाकरमानी आहेत गणपतीसाठी आपल्या इथं,
आता जो आता सुरू झालेले आहेत यायला आलेल्या गाड्यांच्या प्रत्येक व्यक्तीचं आपण नाव नोंदणी वगैरे करून घेतो, कुठल्या गावाला जातो हे बघतो, त्यात प्रत्येक व्यक्तीला काय सिम्पटम्स आहेत का ते पाहतो, आणि इथं येणाऱ्या जे शक्यतो जे जे गरोदर माता आहेत त्याच्यानंतर जे 65 वर्षाच्या वर वयस्क आहेत त्यांना कोमॉर्बिड म्हणजे हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर किंवा दम्याचा आजार वगैरे असं काय असेल अशा लोकांना, म्हणजे 65 वर्षाच्या वरचे लोक विथ ही कोमॉर्बिडिटी, गरोदर माता जे सगळे आहेत त्या सगळ्याच, आणि त्याच्यानंतर जे तसे पण जे वयस्क नाहीत पण सिम्पटोमॅटिक आहेत त्यांची आपण टेस्ट घेणार आहोत. तर याप्रमाणे हे ते टेस्टचं किट आहे, हे नेझल स्वॅब घेण्यासाठी हेच आहे, हे नोझल आहे, ह्याच्यामध्ये ते बफर सोल्युशन वगैरे आहे. पण ऍक्च्युअली जे डॉक्टर मला आणखी एक सांग की हे टेस्ट केल्यानंतर किती वेळात रिपोर्ट करणार आहे, आणि तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल तर काय त्याचे पुन्हा पुढची प्रोसिजर आहे? हे सगळे टेस्ट स्वॅब घेतल्यानंतर हे लॅबोरेटरी जाणार आहे जिथे एसी असतो, त्या एसीमध्येच ती स्ट्रीप उघडता येते. ती स्ट्रीप पण तिथं सध्या एसीमध्येच आहे. त्या एसीमधून जेव्हा ते स्ट्रीप उघडून त्याच्यावरती टेस्ट टाकून टेस्ट पॉझिटिव्ह जर आला असेल तर त्याला पॉझिटिव्ह समजून त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केलं जाईल, सरळ डीसीएसला ऍडमिट केलं जाईल. त्याच्यानंतर जर नेगेटिव्ह असेल आणि त्याला जर सिम्पटम्स असतील, नेगेटिव्ह असून सुद्धा जर सिम्पटम असतील तर त्याला आपण आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेऊन सिव्हिलला आरटीपीसीआरचे टेस्ट करणार, आणि तो पॉझिटिव्ह आला तर त्याला परत डीसीएसमध्ये. तोपर्यंत इथे स्वॅब घेतलेल्या माणसांनी काय करायचं, जायचं त्यांच्या घरी होम क्वारंटाईन व्हायचं काय करायचं? कसं आहे की आम्ही त्यांना इथून स्वॅब घेऊन होम क्वारंटाईन इथून पाठवून देणार, त्यांची नाव नोंदणी सगळी असणार. आपण दुपारपर्यंत म्हणजे 3 ते 4 तासांमध्ये आपण तो रिझल्ट आपल्याला मिळाला, त्यातले जे पॉझिटिव्ह आहेत ते आपण त्या ग्रामपंचायतीला आणि त्या टीएचओना कळवणार, म्हणजे ते टीएचओ जाऊन त्या व्यक्तीला इन्स्टिट्युशनल डीसीएचमध्ये किंवा डीसीएसमध्ये ऍडमिट करतो. पण येणाऱ्यांना आता 14 दिवसाचं क्वारंटाईन हे कंपल्सरी करावं लागणार, कारण काय होणार आहे, आम्ही जरी टेस्ट घेतली तर आदल्या दिवशी जरी समजा तो कॉन्टॅक्टमध्ये आला असेल तर आज पॉझिटिव्ह येणार नाही, त्यामुळे तो कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. त्या तो पिरियड जावा 14 दिवसाचा, त्याला स्वतःलाही सुरक्षित ठेवावं लागणार आहे आणि आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्यालाही सुरक्षित ठेवावं लागणार. आणि आता वळूयात दूध.